लाखोंच्या गांजासह 2 जण ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळनेर पोलिसांची कारवाई। धुळे जिल्हा पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत लाखो रुपयांचा गांजा जप्त करून 2 आरोपींना अटक केली आहे। स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळनेर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत साक्री तालुक्यातील देशिरवाडे परिसरातील एका शेतातून हा गांजा जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळनेर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी देशिरवाडे परिसरातून मोहन देवचंद साबळे याच्या शेतावर छापा टाकला। या छाप्यात पोलिसांना ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये लपवून ठेवलेला 542.73 किलो गांजा सापडला। या गांजाची बाजार भाव 1,19,00,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलिसांनी पोपट ओंकार बागुल आणि मोहन देवचंद साबळे या दोघांना अटक केली आहे। पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची आणि ट्रॅक्टर ट्रॉलीची एकूण किंमत 1,25,23,920 रुपये आहे। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व धुळे ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रकाश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रशांत चौधरी, सदेसिंग चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम, कमलेश सूर्यवंशी, राजीव गीते व पिंपळनेर पोलीस ठाणेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील, भरत बागुल, संदीप पावरा, सोमनाथ पाटील, दिनेश माळी यांनी केली आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देश शिरवाडे या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजाची साठवण केली आहे अशी एक टीप आम्हाला मिळाली होती। त्या अनुषंगाने एनसीबीच्या टीमला आम्ही रवाना केला असता त्याच्यामध्ये एक ट्रॅक्टर उभा होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला 18 प्लास्टिकच्या कोण्यांमध्ये 542 किलो हा गांजा आपण त्याच्यामध्ये पकडलेला आहे। त्याची मार्केटची किंमत साधारणतः 1,19,00,000 रुपये आहे आणि 6,00,000 ट्रॅक्टर आहे। असा 1,25,00,000 माल आपण हा जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये एक आरोपी आपण अटक केलेला आहे, त्याचं नाव आहे पोपट ओंकार बागुल। हा रायकोट तालुका साक्री येथील राहणार आहे आणि हा त्या शेतामध्येच काम करत होता। परंतु याच्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे मोहन देवचंद साबळे, राहणार पिंपळनेर तालुका साक्री। हा फरार आहे, त्याच्या अटक करून त्याच्यामध्ये आपल्याला पुढील हा माल कुठून आला होता, कुठे चालला होता, कुठे कुठे साठवण करणार होती, याच्यामधले जे काही लिंक्स आहेत त्याचे आपण तपासामध्ये निष्पन्न करून त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत। सध्या एकूणच बघितलं तर धुळे जिल्ह्यात गांजाचा साठा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर जप्त केला जातोय, त्या संदर्भात काय असेल? आपल्याकडे तुम्हाला कल्पना असेल की शिरपूर तालुका या भागामध्ये इथे आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे, तिथे मध्य प्रदेशची बॉर्डर आहे, तिथे आपल्याकडे वनशेतीवर गांजांची कल्टिव्हेशन होत असतं। त्या अनुषंगाने आपण मागच्या आठवड्यात देखील जवळजवळ 5 एकरवर आपण याच्यामध्ये गांजाचं कल्टिव्हेशन आपण उद्ध्वस्त केलं आणि हा गांजाचा कापणीचा काळ आहे, त्याच्यामुळे हा जास्त केसेस याच्यामध्ये आपल्याला होत आहेत। आणि जसं जसं इलेक्शन येईल त्याप्रमाणे आम्हाला जसं टिप्स मिळत जातील, जशी इन्फॉर्मेशन मिळते त्याप्रमाणे आपण कारवाई मोठ्या प्रमाणात करत आहोत।